ऐसा जैसा ये धंदेकरांचे धंदे बुडपाक लागलो पण काय राजकारणी या पंचायत बंद करून जाय स्वतः दुकाने घालताना आपण पैसे बुडपाक पळतात हे करपाक जायना निरीक्षण बाबांनी म्हणून आपले दुकान हांगा करू ना पण ताका लागून हांव तुमकां सगळ्यांक हे करता की तुम्ही सगळेच जण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वेलविचार वेकेंसी असा जे काढलेले असतात ते तुम्ही 100% सगळ्यांनी घातल्याचे ना पण आमदाराचा प्रयत्न असा मॅक्झिमम विषय असा तो मॅक्झिमम लोकांपर्यंत दिवस जाय लोकांक मेळपाक जाय येणाऱ्या दिसांनी त्या सगळ्यांमधलो एखाद्याक जर स्वतः व्यवसाय करपाक जाय एखाद्याक स्वतःच्या पायांनी उभं राहपाक जाय जाल्यार संख्य उपस्थित आसा तुमचे सगळ्यांच्या अभिनंदन करता ज्या तरी हांव भितर सरता आसतना आमच्या अस्तोडा भागातल्या महिलांनी म्हजे स्वागत केलें आनी ताका लागून हांव सगळ्या महिलांचो अत्यंत ऋणी आसा तुमी सगळ्यांनी बऱ्या तरेचो मान म्हाका दिल्लो आसा आमी ह्या दौऱ्याच्या निमित्तान म्हाका याद जाता कारण हांव म्हजे घर जरी पिर्ण आसलें जाल्यार हांव सदोदीत सदांच सांगता की राजकारणा भितर 1999 जेवणा जालें कारण आमी जशें आमच्या देसायान म्हटलें दिलीपानी आपले रत्ता प्रकट केले सदनात सगळे सदनूय सांगतलो बऱ्याच जणांक दिसलें नरेशाचें नांव हांवें कित्याक घेतलें काय म्हणून म्हाका याद जाता की 99 जेवणाक हांवें पयली निवडणूक लढयतालो त्या वेळार ते नरेश म्हजो गाडी चलोवपाचो सांगती म्हजे कडेन गाडी नासली नरेश गाडी चलयतालो आनी नरेश म्हाका घरा ड्रॉप करून आमचो कितें तरी पुलिसांक ताका हाडयलो आनी नरेश इतलो हें जालो कारण आमची सत्ताय नासली घेतलें काय कितें काय खबर नासलें अशा वेळार तेंचो इतलो फिनेस जालो की आपली गाडी हाडयली म्हणजे कितें काय म्हणून आनी त्या वेळेर तेन्ना पसून म्हजे कडेन काम करपी कारण हांवें म्हजे कडेन हांव सामान्य कुटुंबांतलोच एक निरखंड त्या वेळाचेर सरपंच परवाणे हांव सरपंच आसलो पिर्णान आमचो योगानंद त्या वेळार कांदोळ्या आनी पार्टीचे आमी सामकेच कमी लोक तेणे जशें म्हणलें योगानंद आमी वचून भोंवप सगळे कडेन आनी अस्तोड्या भागा भितर खऱ्या अर्थान पार्टीचें काम करपाक जे उमेद येवपाक जाली ती आमची उमेद ह्या अस्तोड्या गांवांत सुरवात जाली 99 हांव निरखंड आमी जेवणा निवडणूक लढयले आमी निवडणूक जरी लढयले आसत जाल्यार आमी आपापले कारण आमी ग्रावंडा वयल्यानूच काम करप फुडें आयले म्हाका याद जाता की आमी पंच सरपंच करत राजकारणान आयले त्या वेळार राजकारण वेगळें आनी वैयक्तीक जिवन वेगळें आनी त्या वेळार आमी केन्ना तसो भेदभाव आमी केन्ना सोडूं ना भाऊच्या हॉलान भितर कारण हांव भाऊ तेंचो हांव आमदार ज्या वेळार आसतालो किंवा भाऊ बाळावलेकर म्हजो एडवायजर म्हळ्यार म्हाका दिसता की आमच्यो सगळ्यो बैठका शुभाशेच्या हांगा जाताल्यो आनी एखादें कितें जर बरोवन दिवपाचें आसत जाल्यार म्हाका तें भाऊन दिवचें कारण भाऊ कंपनी भितर एक पर्सनल मॅनेजर आसलो तर भाऊचें ड्राफ्टींग जें आसलें तेंचो बऱ्या तरेचें बरोवपी आनी त्यामुळे म्हजे ह्या अस्तोड्या भागा भितर वैयक्तीक खूब लोकां कडेन पर्सनल संबंद म्हाका बरें दिसलें म्हाका सुभाजीक आमची सळकत जाली की खूब व्हडलो जा म्हणून ह्या खूब व्हडलो जाण हांवें आशिर्वादाचेरूच हांव खरो व्हडलो जाण खरो कारण म्हजे बरोबर काम करपी कितले तरी कार्यकर्ते आसात हांव सदांच सांगता की आमी सॅटिस्फॅक्शन राजकारण करूंच आसतलो प्रत्येकाक दिसांनी पंच जावं जाय मागीर सरपंच सरपंच जातकच ताका दिसता की आमदार आमदार जालो म्हणटकीर सुखी ना ताका दिसता की मंत्री जावं जाय मंत्री जालो म्हणटकीर सुखी आसा ना ताका दिसता की बरें खातें घडूंक जाय बरें खातें मेळ्ळें म्हणूनय सॅटिस्फाय ना ताका दिसता मुख्यमंत्री आनी त्या वेळार मनशाचें तें हें जें आसा तें केल्लेंच एंड जावचें ना पूण म्हाका दिसता की हांवें ज्या तरेन पार्टीचें काम करपाक म्हाका जें सॅटिस्फॅक्शन मेळ्ळें कारण त्या वेळाचेर हांव 2007 निवडणूक घाल्लो कारण 160 वतरी म्हणल्यार 320 वतरी आमचें निवडणूक त्या वेळाचेर निवडून आयलें पूण 2012 भितर पार्टीन ठरयलें की म्हाका तिकीट दिवं ना म्हाकाय म्हणलें वायट दिसलें एक 2 दीस थोडेशें वायट दिसतालें पूण मागीर हांवें चिंतलें की म्हाका जरी तिकेट दिवं नासत जाल्यार म्हजे बरोबर तेन्ना काम करपी आमचो योगानंद जातो तो आमदारूच जावना शरद काळ आसतले हांगासर तुळशीदास तुळशीदास पालकर हो गव्हर्मेंट सर्वंट जेवलो पूण आमची काळां वाडटालो तेन्ना सत्ता आमची येतली काय कितें खबर ना
अशा पद्धतीच्या कामा भितर भारतीय जनता पार्टी खूप फोट झाले, म्हाका एक बरें दिसलें. तर आज हांगा पळयता आसतना आमचे सगळे कार्यकर्ते सगळे जाण हांगा उपस्थित आसात आणि आज आमच्या ह्या भागाचे नेतृत्व आमचे निळकंठ बाब हळदणकर करतात. निळकंठान एक बरी गोष्ट केली, कारण 2 वर्षांच्या कालावधीत भारतीय जनता पार्टीक स्वतःक सामावून घेतलं. कारण खूप वेळाचेर ऍडजस्ट करपाक डिफिकल्ट जाता. ज्या वेळाचेर आम्ही म्हटलं की पार्टी भितर कांय पोझिशनां जी असतात ती आमच्या सिनियर मनशाक दिवंक जाय, त्याने केन्नाच अपोज केलो ना. त्याने म्हणलें ठीक आसा, मंडळाचो अध्यक्ष विश्वनाथाक केलो, आपली कांय प्रॉब्लम ना. एखादें पोझिशन दिक्षाक दिलें प्रॉब्लम ना, आमच्या सपनाक दिलें प्रॉब्लम ना. आपले एक कार्यकर्त्यांनी, कारण एक जे सगळे करता आसतना त्याच्या वटपणान त्याच्या कार्यकर्त्यांनी हे कमीपणे मानूना. कारण त्याने म्हणलें की आमकां सगळ्यांनी एकठांय काम करपाचे आसा. आणि भारतीय जनता पार्टी आम्ही पळयतात सगळी आम्ही ज्युनियर सिनियर अशा मानना, जो पार्टी भितर प्रवेश करतात त्या दिसा पासून त्याला आम्ही भारतीय जनता पार्टी असं मानतात. गोव्या भितर असे काही लोक असतात की जे आपल्या भुरग्यांक एकी भितर भुरग्यांक व्हड करपाक खूप प्रयत्न करतात, खूप कष्ट करतात, पण ज्या वेळार ते ताणले जातात त्या वेळार सगळेच भुरगे त्यांना पळयता असे ना. आणि ताका लागून त्या मनशाक तोच सन्मान म्हणूंक जाय, तोच रिस्पेक्ट म्हणूंक जाय. म्हणून त्या वेळार त्यांनी दयानंद सामाजीक सुरक्षा योजना हाडली 500 रुपयाची. हांव जाणा की कितल्या तरी तुम्ही स्वतःचे पैसे म्हणून ही येवजण लोकांक मिळवून दिली. 2000 रुपये आज ती स्कीम जाल्ली आसा. ज्या वेळार जर तांच्या लक्षात आयलें की एखादी चली मनीस ताका एखादें जर लग्न करपाक जाय, एखाद्याक ताका जर एज्युकेशन हायर घेवंक जाय, ताका अडचण जावंक जायना. आनी ताका लागून ताका एक येवपाक लेक 1 लाख रुपया दिवंक जाय म्हणून ताका लाडली लक्ष्मी स्कीम भारतीय जनता पार्टीच्या सरकारान हाडली. आमी पळयतात की ज्या वेळाचे श्रीमंत लोक आसात ते केवळ बऱ्या हॉस्पिटलांत ट्रिटमेंट घेतात, गरीब मनशाक कळना. ताका लागून त्यांनी एक ठरलें की दीनदयाळ स्वास्थ सेवा येवजण, म्हणजे एखादें जर फॅमिली 5 मनशां पेक्षा जास्त फॅमिली जर आसा जाल्यार 4.5 लाख रुपयाचो इन्शुरंस फ्री ऑफ कॉस्ट दिवपाचें काम सुद्दां भारतीय जनता पार्टीच्याच सरकारान केल्लें आसा. गृह आधार येवजण, जेका आमी म्हणटात की तेजी इन्कम कमी आसा त्या गृहिणीक एखादो हातभार लागू जाय, ती स्वावलंबी उरूंक जाय आनी ताका लागून तिका मेळपाक जाय म्हणून गृह आधार येवजण सुद्दां भारतीय जनता पार्टीच्या सरकारान हाडली. ह्या वेळार आमी पळयलें की आमी पळयतात की एखादो गाय म्हशीचो धंदो करता एनिमल हजबंड्री, ताका सपोर्ट प्रायस दिवपाक जाय, ताका सबसिडी दिवपाक जाय. शेत करपी मनीस आसा ताका सबसिडी दिवपाक जाय, ताका भात पड करपाक लागून ताका दिवपाक मशिनाची सबसिडी जाय. हे सगळे गोश्टी जे आसात ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केल्ले आसा. आनी म्हणून आज आमी पळयतात कोण तरी येता आनी सांगतात की आमी हे फुकट दिता, तांकां आमी प्रश्न केलो की तुमी हे गोश्टी तुमच्यात इम्प्लिमेंट करा, तुमचे आमकां हांगासर तुमचो हे जो कितें आसा तो आमकां हांगा करपाची गरज ना. कारण भारतीय जनता पार्टी ह्या देशा भितर नंबर 1 पार्टी आसा. तुम्ही सगळ्यांनी, आम्ही सगळे भाग्यवान असाल की ह्या जगातली सगळ्यात नंबर 1 पार्टी जर खंयची असेल जाल्यार ती भारतीय जनता पार्टी. ज्या पार्टी 16 कोटी प्रायमरी मेंबर आसात, ह्या त्याच्या पहिली सगळ्यात व्हडली पार्टी असली ती चायनाची कम्युनिस्ट पार्टी, त्याचे 8 कोटी. ह्या चायनाच्या फुडें जगातली व्हडलीची पार्टी आज भारतीय जनता पार्टीचे 16 कोटी प्रायमरी मेंबर आसात, अशी ही सगळ्यात व्हडली पार्टी. ह्या देशा भितर सगळ्यात हायेस्ट स्टेटी भितर राज्य करपी जर खंयची पार्टी आसत जाल्यार ती भारतीय जनता पार्टी. ह्या देशांतल्या लोकसभे भितर 303 खासदार, केवळ 2 खासदार आशिल्ली पार्टी 1984, आज आमचे कडेन 303 खासदार लोकसभेन आसा. राज्यसभे भितर भारतीय जनता पार्टीची सत्ता आसा, गोंयांत भारतीय जनता पार्टीची सत्ता आसा. गोंयांत आशिल्ले लोकल पब्लिक, जे लोकल बॉडी इलेक्शन जें जालें, मागीर ते जिल्हा पंचायतीची निवडणूक आसली, मागीर ती म्युन्सिपालिटीची निवडणूक आसली, ह्या निवडणुकी भितर सुद्दां लोकांनी आमकांच मतदान दिल्लें आसा. गोंयच्या ह्या हाच्या भितर म्युन्सिपालिटी भितर आमी 12 म्युन्सिपालिटीच्यो निवडणुका घेतल्यो, 10 म्युन्सिपालिटी भारतीय जनता पार्टी, केवळ 2 म्युन्सिपालिटी हे भारतीय जनता पार्टी मेळना. मडगांव म्युन्सिपालिटी भितर आमी 3 वयल्यान 7 गेल्ले आसा. हे येणाऱ्या थोड्या दिसांनी ती म्युन्सिपालिटी भारतीय जनता पार्टी कडेन येतले हांव तुमकां सांगपाक सोदतां. ताका लागून गोंयची एक म्युन्सि पार्टी आमी पळयलें की हे सगळे करता आसतना हांगाले कांय राजकारणी जे आसात, वेगवेगळ्या पार्टीचे फुडारी जे आसात, एनजीओ चलोवपी लोक जे आसात, हांच्यांनी हे राजकारण वेगळ्या पद्दतीन करपाक थारायलें. हांच्यांनी भारतीय जनता पार्टीचेर वेगवेगळे आरोप करपाचे थारायलें. पॅन्डमीक सिच्युएशनाचेर भारतीय जनता पार्टीचेर आरोप केले. पण गोंय हे पयले राज्य आसा की ज्या राज्या भितर बऱ्या तरेचो ट्रिटमेंट आनी फुकट ट्रिटमेंट जर कोणाक दिलो आसा जाल्यार तो भारतीय जनता पार्टीच्या सरकारान दिल्लो आसा. आनी म्हणून आमी पळयलें की कांय लोक ह्या हाका लागून कोविडाक लागून जो डॅथ जाल्लो आसा, आमी जो डॅथ जाल्लो आसा तो भरून काडपाक शकना. पण एखाद्या फॅमिलीक जर अशी मदत करपाक जाय जाल्यार आमी ठरयलें की तांकां
मैं एक 2 लाख रुपया लमसम दिवस आमच सरकार स्कीम के लिए सिचुएशन बैड असून सुद्धा माइनिंग परिस्थिति बैड असून सुद्धा 2 लाख रुपये दिवे गए ये करता सर 2 लाख मिलोपा फैमिली क्रॉस जता एक क्रॉस आसा कि क्रॉस आउट आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगले की कॉज ऑफ डेथ काढते म्हणून आज सुरजुडी स्कीम केली असा फक्त डेथ सर्टिफिकेटमध्ये फॉर्म सबमिट करण्याचे इमिजिएटली पैसे मिळते अशा पद्धतीचे स्कीम भारतीय जनता पार्टीने केले त्यामुळे आम्ही किती दिवस जाय हे लोकांना आता सांगायची गरज नाही आमच्या लक्षात आले की काय भागा भीतर उदकाचं उदक जे असं ते मेसेज जातात आणि त्या कारण उदकाचे जर आम्ही कंट्रोल हाडतले तर 16,000 लिटरपर्यंत उदक जे असा ते ह्या गोयच्या लोकांक ज्यांच्या नावाचेर मीटर असा उदकाचे त्या सगळ्या फॅमिलीक 16,000 लिटरपर्यंत जर उदक वापरलें जाल्यार तेंकां फुकट बील दिवपाचें ना पयशे फारीक करपाचे ना अशा तरेची येवजण 15 ऑगस्टाक आमच्या मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केली आमच्या लक्षात आयलें त्या कोविडाक लागून बऱ्याचशा लोकांचेर रोजगार गेले बरेचशे जे टॅक्सी ड्रायव्हर आसले रिक्षा चलोवपी आसले पायलट आसले ह्या सगळ्या जणांक कितें आमी मदत करपाक जाय हे जे वेळार आमच्या लक्षात आलं नवीन एक तेंकां हे केल्ली आसा स्कीम येणाऱ्या दिसांनी ती फॉर्मां उपलब्ध सुरू जाल्ली आसा कांय दिसांनी आमदारा मार्फत फॉर्मां दितले डेप्युटी कलेक्टरा कडेन फॉर्मां पाविल्लीं आसात त्या फॉर्मां भितर ह्या सगळ्यांनी फॉर्मां भरून तेंकां लक्ष चवथी पयली ह्या सगळ्या जाणांक मल्ला 40-50 हजार गोंयच्या लोकांक मदत दिवपाचें काम सुद्दां भारतीय जनता पार्टीन केल्लें आसा आनी तेका लागून हे सगळें करता आसतना आमकांय खबर आसा की हांगाल्या भुरग्यांचो रोजगाराचो विशय आसतलो कारण आमकां ह्या पॅन्डमीक सिच्युएशनाचेर ह्या भागा भितर मायनींग लागून बरोचसो त्रास जाल्लो आसा पूण ज्या वेळाचेर मायनींग ज्यो बालेकाराची बायलां बंद जाली अशा वेळार हांवें पळयलें हांव त्या वेळाचेर त्याच वेळाचेर हांव आमदार आसलो पूण हांगाल्या महिला भगिनी आमच्यो आसात तेंच्यांनी सरकार कुटुंबाच्या माध्यमांतल्यान आपल्या घरांक हे करून दिवं ना तेंच्यांनी घरांक मदत करून आपण स्वता सरकार कुटुंबाच्या माध्यमांतल्यान सपोर्ट करपाचें काम जर कोणें केलां जाल्यार ह्या मतदारसंघांतल्या ह्या गांवांतल्यान महिलांनी केल्लें आसा पयशे नासले दिलीपान तुजें उलयले पाव खाल्ले बटाटा खाल्ले आसले कारण आमचे पयशे नासले सगळ्या आसण्यान भदगत सुभाच्या माळयेन बसप धनपाची रेस घेवप आनी परत प्रचार सुरू करप कारण हे जे सगळे आसा हो प्रेम जो आसा हो पार्टीक तुमी सगळ्यांनी दिल्लो आसा आनी ताका लागून बऱ्यांदा दिसता की आमी ज्या भागान आसात आज खूब बरें दिसता कारण ह्या प्रदेशाचो अध्यक्ष म्हणून काम करता आसतना ज्या तरेचो प्रेम संबंद गोंयभर मेळटा हांवें ठरयलें की गोंयभर फिरप पॅन्डमीक सिच्युएशन आसल्या कारणान 12 जानेवारी 2020 ह्या वेळार हांव अध्यक्ष जालो पार्टीचो हांवें पार्टीची जी दिल्ली जबाबदारी ती ज्या मना पसून स्विकारली आनी मना पसून काम केलें आनी ताका लागून तें काम करता आसतना म्हाका उमेद दिसता कारण आज म्हाका दिसता आसतना ह्या गोंयचे 40 मतदारसंघ म्हजे आसा हांव एखाद्या बाणावली मतदारसंघांत गेलो जाल्यार त्याच तरेचो प्रेम बाणावली मतदारसंघांत मेळटा त्याच तरेचो प्रेम म्हाका पेडण्यानूय मेळटा त्याच तरेचो प्रेम म्हाका सत्तरीनूय मेळटा आनी काणकोणानूय मेळटा आनी म्हज्या भागा भितर थिवेनूय मेळटा आनी हेका लागून हे सगळे जे आसा हे सगळे कश्ट जे आसात हे तुमच्या सगळ्यांच्या हातामुळे कश्ट आसा आनी ताका लागून आमी पळयता की भारतीय जनता पार्टी ह्या गोंया भितर राज्य करता ह्या देशा भितर राज्य करता आनी हे राज्य करता आसतना जे जे गोश्टी भारतीय जनता पार्टीन केल्ले आसा ते लोकांक जाय तश्यो गोश्टी केल्ल्यो आसात आमी पळयलें की आमकां दिसतालें की आमी जे भूमिपुत्र बील जे गोंयांत त्या मुख्यमंत्र्यान आमच्या हातून हाडलें असेंब्लीन हाडलें एक भितरलो सारको सिंपल हेतू आसलो कारण बऱ्याचदा आमी पळयतात बारीकशी जागा आसा प्रायवेट आपलीच जागा आसा पूण ती घर बांदपाक कटकटी आसता एखाद्या कोणतरी कोण तरी घर बांदिल्लें आसा बरीच वर्सां गोंयकारांक खंयच्या भायल्या लोकांक लागून हो रूल करून आसलो हो रूल ज्या वेळाचेर केलो ज्या वेळार असेंब्लीन घालतकच हे आमचे ऑपोजिशन जे आसा तेंच्यांनी बोळा घालपाक सुरू केलो कारण तेंकां लक्षांत आयलें तर हांवें बील जर वेवस्थीत पास जालें जाल्यार हांकां कांय मेळपाचें ना हेंच्या हातीकूय मेळपाचें ना सार्वजनीक सीट आसा ते हेंचे वयर तो भंय तेंकां आसूं आनी ताका लागून तेंच्यांनी विचार केलो हातूंत जर डिस्कशनाक जर हाडलें हेच्या भितर जर उलोवप केलें आनी आमच्या संमतीन पास केलें जाल्यार गडबड जाली म्हणून तेंच्यांनी कितें केलें बोळा घालप वॉकआउट केलें बील पास जालें पूण ज्या तरेन तेंच्यांनी वेगळ्या पद्दतीन ताका तलाटणी दिली आनी मागीर आमी ठरयलें की ही लोकशाही आसा लोकशाही भितर आमचो एक रितोच आसलो की जेचे घर इलिगल आसा जेचे घर बेकायदेशीर आसा गोंयकार आसा पूण ह्या मनशाचेर सदोदीत पंचायतीची टांकणी तलवार आसा निवडणुके तशेंच कोण तरी कोणी टेप लायता कोण तरी नोटीस करता ह्या मनशाक हे जावपाक जायना हो आमचो सामको प्रामाणीक हेतू आसलो आमच्या मुख्यमंत्र्याचो प्रामाणीक हेतू आसलो पूण ह्या हेतूचेर वेगळ्या पद्दतीचे राजकारण हे सगळे करपाक लागले म्हणून आमी ठरयले की ते तशें दवरप कारण आमी प्रामाणीक हेतू करपाक जाय लोकांनी आनी जाल्या कशें की जेका बेनिफीट मेळूं जाय तोय कोण उलोवपाक तयार ना जालो आनी ताका लागून आमचो हेतू प्रामाणीक आसलो की लोकांक मदत करपाक जाय आमी सदोदीत ज्यो ज्यो स्किमी ह्या गोंया भितर हाडल्यो ज्यो ज्यो रोजगार आसत ज्या ज्या भागा भितर विकासाचें काम आसा तें भारतीय जनता पार्टीचें सरकार येतकच ह्या गोंयांत जाल्लें आसा
सुरुवातीक ज्यावेळा मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री झाले गोवा राज्याचे दौरे जाणार कारण आम्ही सगळ्यात जण मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचे नेते असते आणि त्यावेळेस पहिले जर त्यांनी काम केलं असेल ते अशा पद्धतीने लोकांना मिळाले कारण जो जो स्कीमी तयार झाले ती लोकांना विचारलेली स्कीमी झाली. स्वयंपूर्णत्वा ही जाहीर केलं आमच्या मुख्यमंत्र्यांनी तयार केलं त्यांना सांगले की स्वयंपूर्णपुत्र जे असतात ते गावांनी वसपाक जाय लोकांना स्कीमी दिवपाक जाय कारण भारतीय जनता पार्टीचे मेन माते जे असतात आम्ही शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू जाय आमच्या शेवटच्या या समाजात या समाज शेवटचा व्यक्ती समाज म्हणजे धर्म नाही जात नाही तर या समाज म्हणजे जो व्यक्ती या ह्याच्या भीतर आम्ही सगळ्यात गरीब मनीस जो असा या गरीब मनशापर्यंत भारतीय जनता पार्टीचे योजना जी असा हे योजना त्या मनशापर्यंत पावपाक जाय हो आमचो उद्देश असा आणि ताका लागून मुख्यमंत्र्यांनी ठरवलें की आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय ह्या माध्यमातल्यान प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रा भितर सरकाराचे ग्रेड वन ऑफिसर ह्या ऑफिसरांक शेनवार आनी आयतार त्या पंचायत क्षेत्रांत धाडप थंयच्या लोकांची गाराणी आयकून घेवप जेका जे स्कीम मेळूंक ना जाल्यार तेका ती स्कीम मेळोवन दिवपाक जाय हे कार्य हे संबंद गोंयकार सुरू आसा. तुमचे हांव अभिनंदन इतल्यानच करतां कारण असोडा ग्रामपंचायत ही पयली ग्रामपंचायत ज्या ग्रामपंचायती भितर हो कार्यक्रम जो आसा तो 100% आमी सक्सेसफूल करपाक शकता. ह्या भागातल्या लोकांनी ह्या भागातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आमचे आमदार आसले सगळे प्रमुख कार्यकर्ते आसले हांच्यांनी बऱ्या तरेचो सहयोग दिलो आणि ह्या सहयोगाक लागूनच ही गोष्ट आम्ही साध्य करपाक शकता आणि आम्ही ठामपणान सांगता केन्ना तरी आमचे पंतप्रधानूय उलयतले तुमचे बरोबर ती केन्ना तरी आम्ही करपाचे आसा कारण एक बरो आदर्श गांव कारण ह्या गांवा भितर सुरवातीक जेन्ना हांवें 99 हांव सांगपाक सोदता इतलेंच की 99 त्या वेळाचेर हांवें निवडणूक लढयली त्या वेळाचेर सदारण कोण खंय वगैरे आले आमच्या पेपरात बातमी छापून येताले हो भुरग्यांक घेऊन पावता म्हणजे आम्ही सगळेच भुरगे वयाच्या 28-29 वर्षाचेर हांव आमदार झालो आणि 33 वर्षाचेर म्हणजे आमदारकी गेली ज्या वेळार आमदार जावं आशिल्लो त्या वेळार आमदारकी गेली पण ह्या वेळाचेर भुरगे सगळे करा दिलीप वगैरे सगळे आतां आम्ही सगळे 50 जावन गेले पण त्या वेळाचेर जेन्ना आम्ही काम करताले पार्टीचे हांव जेन्ना सुरवातीक जेन्ना सरपंच झालो 1991 तेन्ना हांव डिस्कॉलिफाय झालो कारण हांव मायनर आशिल्लो पण एकच हे आशिल्ले की भारतीय जनता पार्टी कारण आम्ही स्वयंसेवक ह्या हातूंतल्या भारतीय जनता पार्टीचें काम केलें आनी ताका लागून हें काम करता आसतना आमकां सॅटिस्फॅक्शन मेळ्ळें खऱ्या अर्थान ह्या गांवाची आवड दिली. खरेंच वायट दिसता की तुमच्या पर्यंत सांगपाक आमी पावले ना संदी ना आनी अशें जाल्लें की कोण भायर उरतालो पावना. हांव सगळ्यांक धावो भितर सांगूं हांव नासलो जाल्यार तुमी आतां हेचे भितर रवी नायकाचें नांव आसा आनीकूय आसलें जर हांव वचूंक नासलो जाल्यार त्या वयताले आसले आनी हांवूय हेंच्या बरोबर खंय तरी एका वचतालो विचार केलो की हांव खंय तरी नांव आसा जाल्यार चुकतलो आनी ह्या हेजेर हांव गेलो त्या खातीर तुमी सगळ्यांनी म्हाका त्या खातीर माफ करपाची गरज आसा आनी तुमी माफ केला करतलें समजता. आमी डेवलपमेंट जावं बाकीच्यो कांय गोश्टी करूंक शकना तुमकांय खबर आसा म्हणून पाहिजे जेन्ना निवृत्ती जाले तेन्ना त्या टायमार जेन्ना डॉक्टर प्रमोद सावंत ते मुख्यमंत्री पक्षान दिले आमी प्रॅक्टिकली पळयले की ते थोड्याच टायम नवे आसल्या कारणान मुख्यमंत्रीची धारण दवरतले मोठे पैकी दवरतले ते आपली येतले आनी नैसर्गीक जी आपत्ती येली जे कोविडाचो प्रश्न येयलो जे सबंद ज्या ज्या हालत अमेरिका खंय तरी आसत जाले आनी हें कोणाकूच सुटोवना आनी ह्या काळांत लोकांच्या हेल्था खातीर प्रत्येक नागरिकाक बऱ्यांची बरी सेवा दिवपाक त्या खातीर डिवलॉपमेंट आसूं किंवा जॉब दिवपाक जॉब क्रिएट करपाक खंय तरी रोगना कुवत आहा ताकत आहा विशाळी आहा आनी इच्छा पूण ते सगळे समाधान करपाक नायदर डॉक्टर प्रमोद सावंत करूंक शकलो ना किंवा हांव करूंक शकलो कारण आमकां जेवणा पेक्षा जॉबा पेक्षा हेल्थ हें इम्पॉर्टंट आसलें प्रत्येक मनशाचें हेल्थ तुमकां खबर आसा की विरोधक जेन्ना संकट येयलें पूण आमी म्हणटा हांगा हें कांय उलोवंक जाय पूण तेंच्यांनी ती संदी पळोवंक ना तेन्ना संकट येयलें सबंद लोकांचें हेल्थ सांगपाक बारीक बारीक हॉस्पिटल अरेंजमेंट करपाक तुमी पयलें आसता वायरलांक ती साठी ना आनी कितें ना जेन्ना सरकार जेन्ना लोक सद्या पळयता लोकांचे फाटीच्यो गोश्टी करता तेज्या प्रमाणे एक इन्फ्रास्ट्रक्चर आसता जेन्ना वॅक्सीन हें येयलें कोरोना येयलो म्हाजे म्हाकाय जालो हांवूय मॅडिकलान आसलो बऱ्याच पैकी डॉक्टरान सेवा दिली
पण ज्यांना 400 लोकांची सेवा करणारे हॉस्पिटल असणार आहे, 1200 असणार आहे, 1100 लोक येणार आहे, ॲडमिट करून येणार आहे. पण हे जे आमचे बरोबरचे आमदार किंवा बाकीचे लोक, मी मी म्हणणार आहे, गरजे बाहेर व्हायरल करा, लोकांना डिस्करेज करा, लोकांचे काहीतरी संकट पसरायला दाखवून द्या. जे खूपशा वाईट कामं करून प्रॅक्टिकल कोण लिहिलं आहे त्यांना आम्ही विचार करून द्या. आमची भूमी त्यांना जो लिहिलो खरेदी झाली तर आवय बापा इतके त्रास करतो, इतके त्रास कामाला वाचवणार, बाकीच्या गोष्टी करतात. त्यांना असलं कोरोना सांगितलं येस, ज्यांना बऱ्या बऱ्या हेल्थ सांभाळणार आहे, पैशावाले पैसे गरीब दाखव गरीब असणार ह्या लोकांना मोठं प्रश्न पडतात. तो सरकार समोर बऱ्यापैकी यशस्वी झाला. आतापासून चिंता की तुम्ही मोठ्या संख्येत हांगा हजर आहात. त्याचबरोबर हांव अभिनंदन करता आग्रह देव वरेकर म्हणटा की गेल्या 8 दिसांक तुम्ही सगळे कार्यकर्ते हे मिटिंगेक आणि सबंद दौऱ्याक अध्यक्षाच्या बऱ्यापैकी वावरतात, काम करतात. ह्या गावात कसे अरेंज करप ह्या बुथचे अध्यक्ष प्रेसिडेंट सगळ्यात सामान्य लोक बाकीच्या गावाला येतात. सामान्य मतदार सगळ्यांक अरेंजमेंट करपाक सहभाग केलो. बऱ्यापैकी सक्सेसफुली दौरो सुरू जाला म्हणून तुमकां जे बरोबर म्हणटा. तुमकां खबर आसतली की हांव म्हाजो दुसरो टॉप दुसऱ्या फावटा निवडून दिता तुमी म्हाका. पयले फावटा निवडून येतना तेका बऱ्यापैकी संदी म्हणजे बस स्टँड केलो, ग्राउंडाचे केले, रेल्वे केले, हायवेचे केले, खुबशी कामां केली. आणि तेज्या उपरांत आयज आम्ही निवडून येतात. पण तुमकां सांगू शकता की जेव्हा हांव आणि तुमचे सरकार म्हणजे 2000 पेर रुपये रावले ना 99 आम्ही आपले वांगडा बसले त्यांना आपले आमदार नवीन नावेकर त्याच्या उपरांत 2002 यंत्राने आवडला ते जे मागील 2007 नावेले. पण आम्ही तुमच्या आधाराचे हेची काठी सोडूंक ना. हांव इलेक्शनाच्या माध्यमान म्हजे काम चालू आसले, परत एकदा आमदार जाल्लो. पूण तूं पक्षाचें काम करीत पक्षा पासून रावून चिकाटीन तो पक्षा कडेन रावलो. आयज बुथार काम करता करता अध्यक्ष जालो. हें सगळें घडटा केन्ना घडटा तर तुमी जे कार्यकर्ते जे चाहते वोटर किंवां बरे मागते तेन्ना तुमचो टायम आनी तुम्ही पासून रावतात तेन्नाच हे सगळे गोष्टी शक्य जाता. आणि हे शक्य आमच्या कॅरियराचे म्हाका दिसता तुम्ही तुमचो भाग आहात. त्याच्या बरोबर वायट दिसता की आयज दुसरे फावट निवडून येऊन बऱ्यापैकी काम करता तशी संधी गावले. आम्ही काम करपीच काम करपा खातीर करता. जेन्ना तुम्ही निवडून दिले आमचे ज्या पक्षान हांव काँग्रेस आसलो त्या पक्षान आदी आमदार हे मुख्यमंत्री जाले हे सदांत त्यांच्या एकामेकाचे मतभेद दवरप जर सी एम पी मिटींग आमदारांनी जाल्यार तेन्ना येवप ना. आनी ह्या कारणान जेन्ना आमी विचार करता आमदारांनी की जर हे अशेंच चालू उरले तुमकां सांगपाची गरज ना आसतली एवढ्या माध्यमान पळयशात तुमी पळयशात एकादे करून उलयतालो दुसरो कितें म्हणटालो तेन्ना कितें रावपाचें ना. म्हाका याद येता जे तरेन हांव तांकां तुमचे रचना दोन लिटर तुमचे काम केलां म्हणून ज्या गांवांत हांव रेव काडटालो हांव स्वतारेव काडटालो त्या गांवांत नमाणी कम्युनिटी आसताली, मायग्रंट कम्युनिटी आसताली. ती कितें करी रातची सगळ्यात सगळी करप सोडप केलां दुसरे सर काम केलें रावप ही उपमा दिता कशें करतलें पॉवरेशन करप. आनी ह्या खातीर आमी सगळे ज्युनियर कशे सजमत जे आमदार 10,000 एका क्षणान येवपाच्या टायमार बसून येवले विचार केला. आनी जर आमी हेंचे समिती कशेंच रावले जाल्यार आमचोय फुडार ना आनी आमी मतदारसंघाचो भुरगो फुडार करूंक शकना. आमच्या बरोबर जे काम करणारे लोक आहात जे भुरगे आहात जे अपेक्षीत लोकांक आहात जे अपेक्षेन आमच्या हेजेर रावल्यात ते कांयच करूं शकचेना. आनी ह्या एका मतान आमी 10,000 एकाच दिसा विचार केले 1 दिसाचे स्टार्ट केले 2 दिसा भितर आमी
बीजेपी पक्ष आहे की सगळे आमच्या सगळ्या महिला वर्ग आणि सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि आमचे डिस्ट्रिक्ट मेंबर बाकी सगळे तिकडून येले सगळ्यांचे हा वास्तवच्या वतीने स्वागत करता आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे जे आमचे अध्यक्ष असतात त्यांचे चढण चढ हा स्वागत करता आयज आम्ही उकराच्या माडेलांसून ही रॅली स्टार्ट केली असा रॅली माडेलां म्हणशी तर त्याचा म्हणलं बरो प्रतिसाद झाला त्याच्या पुढे आम्ही टी व्ही आयली टी व्ही सून शिरस आयली तर पळून गेल्या तर सारखं इतकं प्रतिसाद मिळालो की आमचं बी जे पी पक्ष केंद्रात होतो ना सदाच बी जे पीचं स्वागत करता स्वागत करता आणि आज त्यांचा संबंध ह्या मतदारसंघात दौरा जाताना ते अध्यक्ष म्हणून असा दौरा करता त्याचा त्यांच्या कारकिर्दीन म्हाका काम करपाची संधी मेळ्ळी त्यांच्या वांगडा म्हाका शिकपाची संधी मेळ्ळी आणि हे कार्य कशें फुडें घेवन वता हे शिकपाचे तर आमच्या अध्यक्षाकडून शिकपाचे कारण हांगा पार्टी हरल्या ते 2007 पण त्यांनी पार्टी सोडली ना ते नेडान त्यांच्यानी काम केले आणि आपल्या युतीचे जे आयज त्यांच्यानी पद मेळले असा त्या खातीर आम्ही त्यांच्या नेडान काही म्हणू शकत